कसबा पेठेतील पोटनिवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसलाय. भाजपच्या बालेकिल्ल्याला महाविकास आघाडीनं सुरुंग लावलाय. कसबा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी प्रतिस्पर्धी हेमंत रासने यांना पराभवाची धूळ चरली. या निकालानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया देखील दिली आहे. पाहूयात नेमकं काय म्हणाले अजित पवार. त्या दोघांनी तिथं बसतान टाकलेलं होतं, तेच दोघं तिथं ठासून बसलेले होते. मी रोड शोच्या बद्दल राज्याचे मुख्यमंत्री कधी रोड शो घेतात का, तर त्यांनी मला ऐकवलं. मी सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री आहे, त्याच्यावर सर्वसामान्यांना मी भेटणार, पण सर्वसामान्यांना भेटून पण सर्वसामान्यांनी पराभव केला, आता हे लक्षात घ्या. मतदारांनी सांगितलं कोण दंगेकर आहे, रवींद्र दंगेकर कोण आहे ते सगळं सांगितलं. मी तुम्हाला सांगतो कोणी, आम्ही सत्तेवर असू विरोधी पक्षात असू, आपण केव्हाही मतदारांना गृहीत धरता कामा नये. मतदार राजा आहे, त्यांना त्यांचा मान सन्मान दिलाच पाहिजे, त्यांना व्यवस्थितपणे सांगण्याचं काम केलंच पाहिजे. फार काही आम्ही काही करू शकतो, आम्ही कुणालाही विकत घेऊ शकतो, हा अहमपणा कुणी दाखवण्याचं कारण नाही.